चला बरं. काय गंगा बाई, कस काय? राम राम. काय म्हणताय भुजंगशेट? पै पै जमा करते मी तुम्हासनी द्यायला. हो, तुमच्याकडनं कुणी मागितलेत पैसे? पैसे नका देऊ. आम्हाला पैशाची गरज नाही, फक्त तुमची नात द्या. असं कस? नाही नाही, पैसे देऊ नका, फक्त तुमची नात द्या. अहो, आमच्यासाठी नाही, आमच्या मोठ्या भावासाठी. मोठा भाऊ आहे ना आमचा. असं वय? अहो, मोठा झाला म्हणून काय झालं? भाऊ आहे ना आमचा मोठा. बराबर आहे, बराबर. तुझ्या पोरीला सोन्यात मिळून सोन्या कर विचार कर, नाहीतरीच बापाला दारूच्या बाटलीत उतरवायला वेळ नाही लागणार मला. मंग्या बसले काय? उचल हात पटापट काम कर की. अव येड लागले का तुम्हाला? ए लय शानपणा शिकू नको बरं का तू. सरकारला सबूत दिलाय आणि सबूत दिलाय तर तसंच होणार. आता अव आपली पोर अजून लय लहान आहे. अरे ते आता लहानच राहणार का? काय मोठी होणार नाही का? किती दिवस तुझ्या पदराखाली ठेवणार असतील तू? अव अजून तिला लग्नाचा अर्थ बी कळत नाही आणि तुम्ही बापाच्या वयाच्या माणसाबरोबर लग्न लावायला चाललात. ए गप बसतीस का? गप गुमान काम कर. काय बी झालं तरी मी माझ्या पोरीचं लगीन नाही लावून देणार. आईला लय तुझं तोंड सुटायला लागलंय बरं का? आता बरोबर करूनच दाखवतो मी. काय महादेव, काय चाललंय? काय मास्तर, सुटली का शाळा? हो हो हो. आहो गुरुजी, तुम्ही समजावा याला. मई पत्रावा बरोबर लग्न लावायला चालले. कामाला लागा, कामाला लागा. महादेव, मी काय म्हणतोय, अरे त्या मुलीचं काय वय आहे का? अरे शिकव, मोठी कर. आणि तुला जमत नसेल ना तिच्या शिक्षणाचा खर्च तर मला सांग ना, मी खर्च करतो. पर तिच्या आयुष्याचं मातेर करू नकोस. गुरुजी, आमच्या घरात लक्ष द्यायचं काही कारण नाही. सुटा तुम्ही. अरे पण सर, माझं म्हणणं तरी ऐक.